रामनाथ देवाच्या पदस्पर्शान पावन झाल्या या माजाळे गावात. हो, माजाळे गावचो आमची एक परंपरा आसा. श्री रामनाथ देवास्थानासतना आम्ही ज्या दिवशी आम्ही शिवरात्री करतात, ज्या शिवरात्रीचो जो पाचवो दिवस असता, त्या दिवस आमचे वारीक, ज्या रामनाथाचे वारीक असा, त्या दिवस आम्ही पाच आमगेलो ग्रामाचो शिंब म्हणून आम्ही आंब्याताळ खेळ घेऊन हे रामनाथ देवाच्या स्थळातून आम्ही शिमग्याची आम्ही सुरुवात करतात. त्याच त्या दिवस जो रामनाथाचा नारळ घेऊन घेऊन आमगेलो श्री काळशे पुरुष घंटा मलेचे संस्थान भांडशिटा माजाळी हो नारळ आम्ही तो रामनाथ देवळांच्यान जो वारिकांच्यान घेऊन घेऊन आम्ही आमगे काळशे पुरुष घंटा मलेच्या देवळाकडे येतात. आणि आमगेलो काळशे पुरुष घंटा मलेच्या देवळाचो रौदुरी म्हणून हो एक आमगेलो थिंगा एक देव असा. त्या रौदुरीच्या साक्षी दोन घेऊन नमी दिवस आम्ही ह्या पाच वांगडी शिमगा महोत्सवाची सुरुवात व नारळ दोन आम्ही श्री काळशे पुरुष घंटा मळेश्वर देवाच्या संस्थानातून आम्ही ह्याची सुरुवात करतात. आमगेले पूर्वज पहिल्या जेव्हा आमगेले पूर्वज आशिले जे म्हणून आमगेले साखरवाडेकर, साऊथ गोयेकर, सैल असे आम्ही पाच वांगडी म्हणून आम्ही एक कुटुंब तयार करून घेऊन आमगेल शिमगो हो कारवारच्या तालुक्यात अमदळी हो पाच वांगडी शिमगो वयतालो. कालांतरान त्याची थोडी थोडी कमी जाऊन घेऊन आम्ही हो माजाळे ग्रामा पुरतोच आज शिमगो आम्ही काढतात. अशी ही परंपरा आमगेल्या शिमग्याक लाभील असा. ही परंपरा अशी मोठी असा की ह्या परंपरे ह्या शिमग्याच्या परंपरेसाठी आज कित्येक लोक आमगेले पुण्यात, बॉम्बे, गोवा जे असतात ते आमगेल्या शिमग्यासाठी आवाजून या गावात, या माजाळे गावात या शिमग्याच्या उत्सवासाठी स्वखुशेन आणि स्वइच्छेने आम्ही हजर राहतात. आणि मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात हे पाच वांगडी जे कुटुंब असा, या पाच वाटी कुटुंब हो मोठ्या उत्सवात हो शिमगो माजाळे गावात दर वर्षाक मोठ्या उत्सवात साजर करतात. हा ह्या आज ह्या शिमग्या महोत्सवाच्या उत्सवात अशीच आमची गावची परंपरा मोठ्या उत्सवात साजरी जाऊन आणि सगळ्या गावच्या लोकांक बरी सुबुद्धी आणि बुद्धी देऊन ही हाव सगळे आजच्या या शिमग्या उत्सवाच्या निमित्तान प्रत्येक आमच्या ह्या शिमग्याच्या मेळाक कितले कसले हे जाले जाल्यार खंयच्या नागरिकांक, खंयच्या लोकांक जर आपल्या मनांतल्या कितें सांगणी करून घेतली तेंची पुर्तता 100% जाता. इवन सुद्दां तुमकां सांगता हांव, कोणाले मूळ बाळ ना, कोणाक प्रश्न येयले जाल्यार ह्या शिगम्या कडेन घाईल. ह्या शिगम्या कडेन सांगणी घालून लोकांची पुत्र संस्थान बी जाले, हे जाले आसा, लोकांक मेळिल्लो आसा आनी हो सगळ्यांक सौभाग्य आसा म्हणून हांव म्हाजे माजाळच्या वतीन तुमकां नमस्कार करता. देव बरें करूं ते खंयच्या आजची ह्या शिगम्याची जी सुरवात जी आसा पळय, श्री काशी पुरुष संस्थान हा ताजो मांड म्हणटात, ताका आमी कोंकणी भाशेन मांड म्हणटात, भांडीशेटा इंडियन एस्करा फुड्या, त्या मांडांतल्यान हो शिगमो उठ्ठा. ह्या पांच लोकांच्या शब्दाचेर, पांच लोकांचे शब्द म्हळ्यार गांवचे शब्द, ह्या शब्दाचेर हो शिगमो उठ्ठा. आनी तेन्ना श्री काशी पुरुष देवाचो जो पुजारी आसा
त्याचं आमच्याला ह्या जो प्रत्येक शस्त्र असा पळय जी शिगम्याची यूज करपाची जी जितले असतात त्याची पूजा करून तिच्यान आम्ही त्यांची सुरुवात करतात. हो सुरुवात केला तिच्यान सुरू झालो तसंच मागीर सावतोड्यावर येतात, तिच्यान मागीर वामणवाड्यावर येतात, तिच्यान मागीर गांभीर होता, तिच्यान मागीर हळेबाग होता, तिच्यान मागीर कोठर होता, तिच्यान मागीर शेजेबाग होता, तिच्यान मागीर घुबराड होता. तसंच मागीर दुसरे हो एक दिसात प्रोग्राम, दुसऱ्या दिसा प्रोग्राम आम्ही सकाळ उठतात, तिच्यान आम्ही थंय धाड देवस्थानात नमस्कार करून त्याच्यात फुडें आम्ही वतात. आता घोटणी बाग लोक इतले पारंपारीक लोक असतात, प्रत्येक आपल्या हेचे सगळं व्यवसाय बिवसाय बंद करून हे लोक इतले सुंदर भशेन आमकां आलीगण सोबा सोबा करतात, हे आमची खूप मर्यादा आसात. आनी त्यानंतर आता दनपारा म्हणजे आमचे सैलवाडा आजचे सैलवाडा म्हणजे तुम कळटले आमगेले सध्याचे जे MLA असतात त्या देवस्थानाचे त्यांच्या सतीश सैल. तर असे हे दोन दिसात किती कार्यक्रम म्हणल्यार पहिले दीस सावंता सावंतवाडा सावंत माजाळीचे आमकां जेवण हे करतात पुरासे किल्ल्यात, दुसरे दीस त्या दीस कालचे रात्री शेजेबागा फूल आमच्या तप्त करतात आमची. आज 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 सैलागेर आमकां आमची सगळ्यांक मन तप्त केली, म्हणजे आज सांजे आसतले हे वेगळे उपकार सगळे जण म्हणून शिमग्याची तप्त करतले आनी अशेंच आमगेलो हो शिमगो. त्यानंतर हो शिमगो त्या स्थळाचेर वतलो खंय इनेरस्का कडेन, इनेरस्का वचून ती होळी येतली. होळी प्रत्येकाक मान आसा, ह्या देवा कडेन मान आसात, कोणी होळी उठोवन दिवप, कोणी कितें करप, कोणी नाल्ल पडप, कितें करप, आनी मागीर हे सगळें करून होळी पेटयतात. आजचो हो दिवस होळयेचो खूब खूब म्हत्व आसा. फाल्यांचो जो आसा फक्त रंगपंचमी, पण आजचो जो होळी आसा पळय हो खरी खरी पारंपारीक आसा. आनी त्या नंतर ही जळ्या नंतर सिक्कीम केल्या नंतर होलिका दहन झाल्यानंतर हेका आम्ही नमन म्हणतात. नमन म्हणजे किती साहेबा, तर नमन म्हणजे किती असं सगळे देवाचे 18 ग्रामाचे नाव घेऊन आम्ही एकमेकांक समजून घेतात. आम्ही जितले जे जितले उत्साह झाले एकमेकांक आलिंगण घेऊन लोकांक प्रेमान शिशिगाद वचून आम्ही दृष्टी काढतात आणि सगळ्याचे आम्ही दृष्टी काढतात.